पवार विखे पाटील थोरात आणि निंबाळकर अशी मोठी घराणी आहेत आणि त्यातलंच आणखीन एक नाव म्हणजे बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचं क्षीरसागर घराणं हे अल्पसंख्याक समाजातून पुढे आलेलं आहे तरीही या कुटुंबाची समाजातल्या सर्व घटकांवर जी पकड आहे त्याला तोड नाही मागच्या पंचेचाळीस वर्षांपासून बीड जिल्ह्यात क्षीरसागरांचं मोठं साम्राज्य निर्माण झालेलं आहे क्षीरसागर या नावाशिवाय बीड जिल्ह्याच्या राजकारणाला पूर्णत्व येऊ शकत नाही चला तर मग जाणून घेऊ क्षीरसागर घराण्याचा इतिहास आणि आज या कुटुंबाच्या एकीही झालेली दुरावस्था नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महाराष्ट्रानं इतिहासात अनेक काका पुतण्यांचं वैर अनुभवलेलं आहे पेशवाईतल्या काकामाला वाचवापासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक राजकीय घराण्यामध्ये दिसून येतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या घरामध्ये जे झालं तेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कुटुंबात झालं तेच अनिल देशमुख यांच्या कुटुंबात आणि तेच बीडच्या क्षीरसागर कुटुंबात झालं क्षीरसागर घराण्याचा इतिहास सुरू होतो तो, तो स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या पासून एकोणीशे ऐंशी मध्ये केशर काकू पहिल्यांदा बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला, ला।, ला एक त्या पुन्हा निवडून गेल्या एकोणीसशे नव्वद ढाकणे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ला पुन्हा केशर काकू तिसऱ्यांदा खासदार झाल्या तीन टर्म त्या बीड जिल्ह्याच्या केशिर काकू लोकसभा गाजवायच्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील काकूंचं खूप कौतुक का होतं त्यामुळे बीड साठी अनेक प्रकल्प त्यांनी सहजासहजी मंजूर करून आणले काकू मधला आत्मविश्वास बीड जिल्ह्यानं अनुभवलेला आहे स्वर्गीय केशर काकूंना चार मुलं आणि चार मुली त्यांपैकी दोन मुलं ही प्रत्यक्ष राजकारणात आहेत राज्याला परिचित असलेले आणि कुटुंबात सर्वात ज्येष्ठ असलेले जयदत्त क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर भारत भूषण क्षीरसागर आणि विठ्ठल क्षीरसागर जयदत्त आणि भारत भूषण क्षीरसागर हे प्रत्यक्ष राजकारणात आहेत मात्र रवींद्र क्षीरसागर हे पूर्वीपासून अप्रत्यक्षपणे राजकारणात होते गावची ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यापासून ते राजकारणात असलेल्या दोन्ही बंधूंना बळ देण्याचं काम रवींद्र क्षीरसागर करायचे मात्र नंतर रवींद्र क्षीरसागर यांची मुले राजकारणात आली ज्येष्ठ चिरंजीव संदीप हे सध्या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार सात मध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून संदीप यांनी राजकारणामध्ये एंट्री केली नंतर जिल्हा परिषद आणि आता आमदार क्षीरसागर घराण्याच्या वादाची ठिणगी पडली ते दोन हजार सतरामध्ये निमित्त होतं बीड नगरपालिका निवडणुकीचं आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यावीत अशी त्यांची मागणी होती भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पंचवीस तीस वर्षांपासून नगरपालिका होती त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगी क्षीरसागर यांचा नगरपालिकेत लक्ष वाढलं होतं त्यामुळेच दोन हजार सतरा मध्ये भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून तर संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर हे नाना विकास आघाडी या नावाने स्वतंत्र गट स्थापन करून निवडणूक लढवली संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वात झालेल्या या पहिल्या निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं पुतण्याचं जास्त नगरसेवक आणि काका नगराध्यक्ष अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं नगरपालिकेत वेगळंच राजकारण रंगलं होतं पुढे संदीप क्षीरसागराने विजयाची घोडदौड कायम ठेवली राष्ट्रवादीकडून संदीप यांना पाठबळ मिळत गेलं आणि नाई जयदत्त आणि भारत भूषण यांना पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करावा लागला राष्ट्रवादीची दाखल मिळाल्यानं संदीप यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये वर्चस्व मिळवलं दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीनं संदीप यांना तिकीट दिलं तर जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेकडून लढावं लागलं संदीप यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस तर जयदत्त क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मते मिळाली साधारणतः दहा दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले चार वेळा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर पुतण्याकडून पराभूत झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत असलेल्या आणि तीन वर्ष शिवसेनेत राहिलेल्या जयदत्त क्षीरसागरांची बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली पक्षांतर्गत नाराजी पक्ष संघटनेत काम न करणे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळी यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं पुतनाच्या राजकीय मुस्तद्गिरी म्हणजे क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर यांची मोठी पिछाट झाल्याचं पाहायला मिळत आहे क्षीरसागरांपुढे सध्या भाजप हाच एकमेव पर्याय दिसतोय परंतु शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या जागा वाटपात बीड विधानसभेची जागा कुणाला सुटते यावर क्षीरसागरांचं राजकीय गणित अवलंबून आहे आता क्षीरसागर घराण्याचं राजकीय भवितव्य पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटल्यास चला त आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा साध्या अपडेट साठी सकाळचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बॅटमॅनचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका